लाखो भाविकांच्या उपस्थितीत बेडकी हा दसरा महोत्सव 11 वाद्यासह ढोल, चंडी, यक्षगान, सनई चौघड्यांसह हलगीच्या निनादात पालखी मिरवणूक, शोभेच्या दारूची आतषबाजी, लाखो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा, श्री कल्याण सिद्धेश्वर महाराज की जय, हर हरच्या जयघोषात सनई चौघडा, करंडोल, हलगी, चंडी 11 वाद्यासह बँडच्या गजरात सुक्षेत्र बेडकी हा नगरीचे जागृत ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्वर दसरा महोत्सव पालखी मिरवणूक सोहळा, रात्री शोभेच्या दारूची आतषबाजी व बेडकी हा ऐतिहासिक दसरा महोत्सव यात्रा अभूतपूर्व लाखो भाविकांच्या उपस्थितीत रविवार तारीख 13 रोजी भक्तिमय वातावरणात पार पडला. कर्नाटकात मैसूर दसऱ्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मोठ्या प्रमाणात बेडकी हामध्ये दसरा महोत्सव साजरा करण्यात येतो. रविवार तारीख 13 रोजी पाशांकुश एकादशी दिवशी दुपारी 3 वाजता श्रींची पालखी मिरवणुकीला पालखी मानकऱ्यांकडून सुरुवात करण्यात आली. पालखी मंदिरातून गाव चावडी मार्गे तुळजाकटा करून जुना बस स्थानक परिसरात आगमन होताच लाखो भाविकांनी श्रींच्या पालखीवर पुष्पमेवा मिठाईची उधळण करत दर्शन घेतले. कर्नाटकातील विविध पारंपरिक 11 वाद्यांसह मंदिरातून श्रींची पालखी सोहळ्याला दुपारी 3 वाजता मोठ्या भक्तिभावाने प्रारंभ करण्यात आला. यावेळी पालखी नदी वेशमार्गी दूधगंगा नदीकडे रवाना झाली. नदीवरील कट्ट्यावर श्री विठ्ठल बिरदे व सिद्धेश्वर पालखीचे आगमन होताच दूध, साखर, खजूर व तांबूल नैवेद्य दाखवून पालखी पूजन भाट परिवाराकडून करण्यात आला. यावेळी पालखी मानकरी व भाविकांच्या वतीने दसरा महोत्सवाची सोनं लुटण्याचा कार्यक्रम झाला. सायंकाळी 6 वाजता पालखी मिरवणूक बेडकीहाळ बोरगाव मार्गावरून बेडकीहाळ सर्कल येथील पालखी कट्ट्यावर येताच कर्नाटक महाराष्ट्र लाखो भाविकांच्या उपस्थितीत लाखो रुपये खर्चून बनविण्यात आलेली दारूगोळ्यांची आतषबाजी सुरुवात झाली. या कार्यक्रमात शुभेच्छा तलावातील बॉम्ब फुलझडी, भुई चक्कर, फुगडी, धबधबा, कमल मोरनाच, शिवाय राम लक्ष्मण व रावण यांच्यातील युद्ध प्रत्यक्षित आदी कार्यक्रम तब्बल 3 तास सुरू होता. रात्री 4 वाजता पालखी मिरवणुकीला पुन्हा दसरा चौकातून सुरुवात झाली. दसरा चौकात ढोलाच्या गजरात विठ्ठल बिरदो पालखी व सिद्धेश्वराची पालखी, सुप्रसिद्ध सिद्धेश्वर बँड कंपनी बेडकी हा यांच्या पालखी मिरवणूक दसरा चौकातून शिवाजी पेठ बाजारपेठ करत पंत मंदिर परिसरात आगमन झाल्यानंतर पंत भजनी मंडळाकडून महाआरती केली. बेडकी हाळेतील ऐतिहासिक महोत्सव पालखी सोहळ्यासाठी कर्नाटक सरकारकडून 5 वाद्यांसह बेडकी हाळेतील सिद्धेश्वर बँड कंपनी करंडोल, सिद्धेश्वर चंडी वाद्य, बसवेश्वर लेझिम जनवाड, बिरलिंगेश्वर हेज्जे मेळ, रामदुर्ग, भीम युवक कला मंडळ धुळगनवाडी, भजरंगी कला तंड हुबळी, मोठा हलगी कला मंडळ गुड्यानहट्टी, भावली पारंपरिक खेळ, सनई चौघडा व संबळ वाद्य, करबल वाद्यनाचा समावेश होता. या विविध पारंपरिक खेळ वाद्य लक्षणीय ठरले. यामुळे बेडकी हाच्या वैभव पूर्ण दसरा महोत्सवाच्या सौंदर्यात भर पडला. Thank you.
ಅಕಾಡೆಮಿ ಚರ್ಚ್ಲಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ನಡ್ಕೊಂಡಿ ಪೈ ದಯವಿಟ್ಟು ಬೇಕ್ ಬನ್ನಿ ಗ್ರೌಂಡ್ ನಲ್ಲಿ ಎರಡು ಆಟಗಾರರು ಎರಡು ತಂಡದ ಆಟಗಾರರು ಹಾಗೇನೆ ಈ ಒಂದು ಕಬಡ್ಡಿ ವೈಭವಕ್ಕೆ ಪ್ರಥಮ ಬಹುಮಾನ ಉತ್ತಮನ್ನ ಉತ್ತಮನ್ನ ಅಪ್ಪ या मैदान तीन नंबर की कुस्ती पुरस्कृत के गोरगरिबांची पोर है कष्ट करणाऱ्यांची पोर है शेतकऱ्यांची पोर है मोलमजुरांची पोर है कामगारांची पोर है कुणाच्या राहण्याचा कुणाजवळील गवंड्याच्या हाताखाली जातोय आणि बेडक्याल म्हणजे कुस्ती क्षेत्रासाठी परवरी झालेला आहे शंभराच्या वर्षी परंपरा असलेलं हे गाव आणि अशा गावाला तुमचं योगदान आहे Nada.